सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी ऋतुजा शिंदे जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये शटडाऊनची नामुष्की ओढवलेल्या अमेरिकेवर पुन्हा आर्थिक संकटाचे ढग दाटले आहे. सरकारी खर्चासाठी अमेरिकी संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी न मिळाल्यानं अनेक सरकारी विभागाचं काम ठप्प होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास तब्बल 8 लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागू शकतं. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या वर्षपूर्तीला काही दिवस शिल्लक असतानाच अमेरिका आर्थिक पेचात अडकलीये. रिपब्लिकन पक्षाने सरकारी खर्चासाठी आवश्यक प्रस्ताव सिनेट पुढे मांडला, त्याच्या बाजूने 50 मते पडली तर 48 सदस्यांनी विरोधात मतदान केले. हे आर्थिक विधेयक मंजूर होण्यासाठी 60 मतांची आवश्यकता होती. तेवढी मतं न मिळाल्यानं सरकारला शटडाऊनची घोषणा करावी लागली आहे. त्यावरून रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्ष एकमेकांवर आरोप करतायत. रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असलेल्या प्रतिनिधी सभेत हा प्रस्ताव सहज मंजूर झाला, पण सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या 3 सदस्यांना विधेयकाला विरोध असल्यानं ते मंजूर होऊ शकलं नाही. अमेरिकेतील अँटी डिफिशियन्स ऍक्टनुसार निधीची तरतूद नसल्यास सरकारी यंत्रणांना आपलं काम थांबवावं लागतं. निधीची कमतरता दूर करण्यासाठी त्याला अमेरिकन काँग्रेसची मंजुरी बंधनकारक आहे, परंतु सिनेटमध्ये त्यावर चर्चा होत असतानाच रात्रीचे 12 वाजले आणि विधेयक अडकलं. आता अत्यावश्यक सेवा वगळता अमेरिकन प्रशासनाचे बहुतांशी विभाग बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे सुमारे 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना बिनपगारी घरी बसावं लागेल. याआधी 2013 अमेरिकेत फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शटडाऊनचा मोठा फटका बसू नये या दृष्टीने सरकारला व्यवस्थापन करावं लागणार आहे. केंद्र सरकारकडून आगामी काळात मांडण्यात येणारे अर्थसंकल्प सर्वांना खुश करणार नसणारे, यामध्ये सरकारकडून आर्थिक सुधारणांना दिशा देण्यात येईल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांची प्रक्रिया कायम राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय देखील नसणार असेही संकेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंड्यावर चालणार आहे, म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्थांच्या 5 प्रमुख गटातून बाहेर येऊन जगातील एक वेगळी व आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली. त्यांनी असेही सांगितले की देशाला पुढे नेणे आणि मजबूत करण्याची गरज आहे, की राजकीय संस्कृती काँग्रेसच्या संस्कृतीचं अनुसरण करायचं आहे हे सर्वात आधी ठरवावे लागेल. पंतप्रधान मोदी यांनी पुढे असेही म्हणले की सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक सरकार हवे आहे. सर्वसामान्य जनतेला सूट किंवा मोफत वस्तू नकोत, ही तुमची कोरी कल्पना आहे. कोरेगाव भीमा इथे 1 तारखेला घडलेल्या हिंसाचारानंतर या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी विविध दलित संघटनांची समन्वय समिती नेमली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेत विविध दलित संघटनांची बैठक घेतली होती. या 10 सदस्यीय समितीला त्यांचा सत्यशोधन अहवाल पोलिसांना देण्यास सांगण्यात आलं होतं. या समितीने आज त्यांचा अहवाल जाहीर केला, ज्यामध्ये मिलिंद एकबोटे आणि मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना दोषी मानण्यात आले. मिलिंद एकबोटे यांनी 30 डिसेंबरला कोरेगाव भीमा परिसरात हॉटेलमध्ये एक बैठक घेतल्याचे पुरावे आणि व्हिडिओ या समितीकडून करण्यात आलाय. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याबाबत असा पुरावा नसला तरी त्यांनी चुकीचा इतिहास मांडून लोकांना भडकावलं असं या समितीने म्हणलंय. या सगळ्या प्रकारची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची मागणी यावेळी समितीकडून करण्यात आली आहे. तो एक सुनियोजित कट होता आणि त्याच्यामध्ये सुनियोजित एक हल्ला करण्यात आला. ह्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. त्यामुळं पोलिसांनी त्यांचा तपास करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने या हल्ल्याचाच तपास करावा, जेणेकरून हल्ला करणारे आणि हल्ला घडवून आणणारे ह्या दोघांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेल. जे जे ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्याच्यामध्ये ह्या समितीच्या मार्फत राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, ही समिती
ती मागणी करत आहे. या ठिकाणी जी तपास यंत्रणा आत्ता तिथे काम करती ती पोलीस ते पोलीस जे आहेत तिथले पोलीस निरीक्षक असतील, DYSP असतील, हे यांना ह्या सगळ्या घटनेंची माहिती होती, कल्पना होती, पण त्यांनी ज्या प्रकारे त्या ठिकाणी ॲक्शन घ्यायला हवी होती, प्रोबेशनरी ॲक्शन्स घ्यायला पाहिजे होते, ते घेतले गेलेले नाही हे देखील आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळं आत्ता जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये ह्या सर्व स्थानिक जे काही पोलीस निरीक्षक आणि DYSP यांना तात्काळ तिथनं निलंबित करण्यात यावं आणि त्या ठिकाणी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम लावून SIT लावून तिथला आत्ताचा जो तपास आहे तो शासनाने त्यांच्या मार्फत करावा, जेणेकरून सत्य बाहेर येईल, नाहीतर ह्याच्यामध्ये पारदर्शकता राहणार नाही, हे आमच्या समितीचं या ठिकाणी मत आहे. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी की आज त्या गावांमधली परिस्थिती अतिशय स्फोटक आहे. जरी तिथं वरवर त्या ठिकाणी सलोखा झालेला दिसत असला तरी देखील प्रत्यक्ष त्या ठिकाणी सलोखा झालेला नाही आहे. त्यामुळं शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गावागावामध्ये समन्वय समिती सलोख्याची स्थापन करून गावागावामध्ये सलोखा निर्माण करण्याकरता बैठका घ्याव्यात आणि हे जे काही वातावरण चिघळलेलं आहे ते वातावरण शांत करण्यात यावं. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक प्रसारक मंडळातर्फे रौप्य महोत्सव व भव्य शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षक प्रसारक मंडळातर्फे रौप्य महोत्सव व भव्य शिक्षण परिषदेचे दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार शैक्षणिक संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन माननीय केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब, विधानसभा अध्यक्ष माननीय दिलीपराव वळसे पाटील, खासदार वंदनाताई चव्हाण, माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक भाऊ मांडकर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे व प्राथमिक शिक्षक संघाचे महाराष्ट्राचे नेते संभाजीराव थोरात, तसेच सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष रमेश मारणे, राजेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. जीवनामध्ये गुरुची आवश्यकता ही सातत्याने आपल्याला लागते, कारण की आपण महाभारत बघितलं असेल, रामायण बघितलं असेल, त्या ठिकाणी गुरु परंपरा ही सातत्याने चालत आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलीला देखील गुरुजनांची आवश्यकता लागली, त्यांनी आपल्या बंधूंना निवृत्तीनाथ महाराजांना गुरु केलं. पण निवृत्तीनाथ महाराजांविषयी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, निवृत्ती आचार निवृत्ती विचार निवृत्तीच सार आयुष्याचा रामकृष्ण हरी जय जय गोविंद मुरारी जय जय गोविंद मुरारी. ही आचाराची आणि विचाराची शिकवण आपल्याला प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रयत्न हा सातत्याने झालेला आहे. आणि सामाजिक परिवर्तन करण्याची क्षमता ही फक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही वास्तू या ठिकाणी दिली, एक छोटस रोपटं दिलं आणि खऱ्या अर्थानं आज ते वटवृक्ष झाले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. साहेब, शिक्षकांचे प्रश्न हे अनेक आहेत. म्हणजे अध्यापन करत असताना या शिक्षकांच्या वरती शासनाचा एवढा मोठा दबाव असतो की तुम्ही सर्वेक्षण करायचं, शैक्षणिक कामं यांना द्यायची, पण शिक्षकांनी अध्यापन कधी करायचं? एक पिढी घडवण्याचं काम जर हे शिक्षक आपल्या जीवनामध्ये करत असतील, समाज परिवर्तनाचं काम जर हे शिक्षक करत असतील, तर शासनाला विचारण्याची वेळ ही निश्चितपणे आहे. साहेब, आपण हल्लाबोलच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केले, आता शिक्षकांचा देखील हल्लाबोल यावेळी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. पण शिक्षकांच्या मागण्याच एवढ्या आहेत ना. मला आठवतं की मी सातत्याने शिक्षकांना, साहेब, महानगरपालिकेमध्ये शिक्षक काम करतात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षक ज्यावेळी 15-15 दिवस रस्त्यावरती उपोषणाला चक्री उपोषण करतात तेवढे वाईट वाटतं ना. ज्या शिक्षकांच्या नेमणुका आपण 9-9 वर्ष करून त्यांना कायम करू शकत नाही, म्हणजे राज्य शासनाने शालेय शिक्षण मंत्र्याने सांगून देखील परवानगी दिली तरी अजून देखील त्यांना कायम करण्यात येत नाही, तर आयुक्तांना देखील या निमित्ताने पण विचारलं पाहिजे साहेब. कारण की त्यांच्या व्यथाला कुठेतरी न्याय देण्याचं काम या ठिकाणी करायला पाहिजे. जसं आमच्या बाळासाहेब माने सांगितलं की तुम्ही आमचे दैवत आहात, शेवटी आमचं अखेरचं मागणं हे तुमच्या चरणाचीच असणार आहे.
त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार देखील साहेब या निमित्तानं व्हायला पाहिजे. रिटायर झालेल्या शिक्षकांना पेन्शन लवकर मिळत नाही, 10 वेळा चक्र मारायला लागतात, परंतु हे सगळं करत असताना म्हणजे अशी विनंती की प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्याचं काम या प्राथमिक शिक्षकांनी आपल्या जीवनामध्ये केले. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वाचन मनन चिंतन लेखन या गोष्टीचा पाठपुरावा करून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये करतात. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा मूळ पाया आहे. भविष्याचा वेध घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला गतिमान करण्याचं सामर्थ्य या शिक्षकांमध्ये आहे. तर त्यांना गतिमान करण्याकरता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असणं सर अत्यंत आवश्यक आहे. कारण की या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेतच, परंतु रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की ज्या पवारसाहेबांनी 25 वर्षापूर्वी ही वास्तू आपल्याला दिली त्या पवारसाहेबांचं ऋण कुठंतरी आपण 2019 मध्ये फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. साहेब एकच जरी जबाबदारी तुम्ही शिक्षकांना दिली 2019 मध्ये या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकांवरती तुमचा विश्वास आहे, शिक्षकांवरती तुमचं प्रेम आहे आणि शिक्षकांचा देखील तुमच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे 2019 मध्ये हे शिक्षक तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही हा विश्वास देखील मी आजच्या दिवसाचे मी अधिक काय बोलणार नाही की अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे. परंतु शिक्षकांविषयी असणारी आत्मीयता ही पवारसाहेबांच्या अंतर्मनामध्ये सातत्याने राहिलेली आहे. त्यामुळे 5 दशकामध्ये सातत्याने शिक्षकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. परंतु ज्याच्या पदवीचा पत्ता नाही असं शिक्षण मंत्री या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 1300 शाळा बंद करण्याचा संकल्प या मंडळींनी केलाच आहे. म्हणजे मराठी जपण्याचा प्रयत्न आपण करत असतो प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आपण साहेब करत असतो, परंतु या विद्यार्थ्यांचा भविष्याचा वेध घेण्याचं काम हे सरकार करणार आहे की नाही हा विचार देखील या निमित्तानं आपल्या समोर मांडणं आवश्यक आहे. म्हणजे या संस्था हे काय करत आहेत तर पुण्यातल्या काही जागा त्यांनी घेतल्या, त्याचं कारण दाखवतात की या शाळा आम्ही वर्ग करतोय दुसऱ्या शाळेमध्ये. वर्ग कसल्या करत आहे, ज्या ठिकाणी जातीभेदाचं मूळ रोवण्याचं काम ज्या संस्था करतात त्या संस्थेला जागा देण्याचा संकल्प या मंडळींनी केलेला आहे. या शाळा काढायच्या आणि मोठ्या खासगी संस्थांना द्यायच्या, तर हे कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. परंतु एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतो की प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीमध्ये जर कुठे अन्याय होत असेल तर दीपक बांधकर रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. आणि जे प्रेम प्राथमिक शिक्षकांनी मला माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे त्या प्रेमाची शिदोरी जपण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये करेल एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं बोलतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. खात्री नसायची. त्यामुळं संघटनेच्या सरकारांना मी पॉझिटिव्ह काही उत्तर देण्याच्या स्थितीत नसायचे. आणि आमच्या शिक्षक बांधवांना वाटायचं की यांच्या काही डोक्यात प्रकाश पडलेला नाही, विद्यार्थी कच्चा आहे, त्याला पुन्हा एकदा समजून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न ते करायचे. आणि म्हणून एक दिवशी मी सांगितलं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना माझी मुक्तता करा शिक्षण खात्याच्या मंत्र्यातून आणि शेती खात्याकडे घ्या, त्यातला चेष्टेचा भाग सोडा. पण व्यक्तिशा मी महाराष्ट्रामध्ये अनेक खात्यामध्ये काम केलं, गृह खात्याचं काम केलं, शेती खात्याचं काम केलं, उद्योग खात्याचं काम केलं, अन्न व नागरी पुरवठा खात्याचं काम केलं, वीज खात्याचं काम केलं, मुख्यमंत्री खात्याचं काम केलं, अगदी थोडे दिवसांचं खात्याचंही काम केलं. पण मला समाधान मिळालं असं कोणतं खातं असेल तर शिक्षण खातं. त्याची कारण दोन होती. एक, माझ्यावर काम करणारे जे सहकारी होते ते सहकारी सुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वाहून घेण्याची भूमिका घेणार होते. दोन लोकांनी माझ्यावर काम केलं, एकांचं नाव डॉक्टर चित्रा नाईक आणि दुसऱ्यांचं नाव त्याच्यानंतर जे अध्यक्ष झाले तर त्यांच्या नंतरचे शिक्षण संचालक किपलूरकर. आणि या सगळ्यांच्यावर काम करत असताना सबल शिक्षक वर्गाचे प्रश्न, शिक्षणाचा दर्जा, महाराष्ट्रातली शैक्षणिक स्थिती याच्या पदीर्घ अशा प्रकारचा विचार केलेले अशा प्रकारचे हे अधिकारी होते. डॉक्टर जे पी नाईक
या देशामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या संबंधी एक दिशा देणारं एक मोठं व्यक्तिमत्व होतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगुटीला एक विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा पाया विस्तारित कसा करता येईल यासाठी जे पी नाईक साहेबांनी अर्थकष्ट केले. आणि आत्ता आपण ज्या भागात जमलो आहोत इथंच कुठतरी शिक्षणाची संस्था होती अजूनही आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत सातत्यानं शैक्षणिक प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षणाचं शिक्षकांचं समाजातलं स्थान या गोष्टीच्या बद्दलची एक विचार करण्याच्या संबंधीची भूमिका घेणारी संस्था होती. आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांच्यावर काम करायला माझ्या सरकारला मिळालं याचं व्यक्तिगत माझ्या जीवनातलं एक अतिशय आनंदाचं ते पर्व होतं. आणि दुसरं थोडंसं एक वैयक्तिक कारण आहे आणि ती म्हणजे माझी आई 1936 साली पुढे लोकल बोर्डावर स्कूल बोर्डावर निवडून आली आणि 1936 साली ती स्कूल बोर्डाची सभासद होती. 1951 सालापासून करेन आणि तिचं काम तिचं लक्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अधिक असायचं आहे. आणि मला एक गोष्ट सांगायला मोठी गंमत वाटते की माझा जन्म 12 डिसेंबर 1940 आणि 16 डिसेंबरला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सभा होती 1940 आणि माझ्या आईचं एक वैशिष्ट्य होतं की सभा कधी बोलवायची नाही शिक्षणाच्या संबंधीची. आणि 4 दिवसाचं असताना ती एसटीने मला घेऊन इथं आली आणि मग माझ्या सार्वजनिक जीवनातली पहिली सभा मी शिक्षणाच्या संबंधीची आणि त्यामुळं साहजिकच या सगळ्या क्षेत्राच्या संबंधी या घटकांच्या संबंधी थोडंसं अधिक लक्ष देण्याच्या संबंधीच्या भावनाचे कदाचित संस्कार या न समजणाऱ्या वयापासून सुद्धा मिळाले का काय याची शंका माझ्यासारख्याच्या मनामध्ये केली. क्षेत्राचित्र बाकीचा भाग हा आपण सोडून घेऊया. आज तुमचं रौप्य महत्व या ठिकाणी होत. पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या विस्ताराच्या संबंधी काम करणारे अनेक मोठी माणसं होऊन गेली. एक तर तुमच्या संघटनेला ही एकच संघटना अशी आहे की याचं एक नेतृत्व अशा व्यक्तीच्याकडे होतं की ती व्यक्ती आज हयात नसली तरी सुद्धा प्रत्येक शिक्षकाच्या अंतःकरणामध्ये त्याचं स्थान आहे आणि त्यांचं नाव आचार्य डोंगरे. मी त्यांना जवळून बघितलं मुंबईमध्ये अनेक वेळेला त्यांच्याशी सुसंवाद साधायची संधी मिळाली, त्यांच्या पुढच्या फेरीची मिळाली आणि सातत्यानं शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षक हा सन्मानित कसा राहील याबद्दलचा विचार हा आचार्यांच्या मनामध्ये होत असे. आणि मी हेही पाहिलं की महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षक संघटनेनं आचार्य दोंगरेंच्या संबंधीच्या आपल्या मनातल्या श्रद्धा कधी कमी होऊन दिलेली नाही. आणि म्हणून ही बांधिलकी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघानं आयोजित केलेल्या आजच्या या भव्य शिक्षण परिषदेला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर दिलीपराव गळसे पाटील साहेब आणि अन्य सर्व मान्यवर उपस्थित राहिले. जिल्ह्यासह राज्यभरातून शिक्षक प्रचंड शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आम्ही जिल्हास्तरावल्या आणि राज्यस्तरावल्या ज्या मागण्या मांडल्या होत्या त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याशी लवकरच राज्यस्तरावरती स्वतंत्र बैठक आयोजित करून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मागील 2 वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून आंदोलनं सुरू आहेत. आदरणीय पवारसाहेबांनी आजच्या व्यासपीठावरून या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या राज्यातील ज्येष्ठ नेते आणि आत्तापर्यंतच्या संसदीय कायदेमंडळातील अनुभवी नेते त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन निश्चितपणाने राज्य सरकार आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देईल आणि आंदोलनाची वेळ येणार नाही अशी आजच्या शिक्षण परिषदेवरून आम्हाला आशा वाटते. आज
आशय फिल्म क्लब तर्फे 24 ते 30 जानेवारी रोजी 8वे आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। आशय फिल्म क्लब आयोजित 8वा आशियाई चित्रपट महोत्सव दिनांक 24 जानेवारी पासून पुण्यात सुरू होत आहे। पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया व एशियन फिल्म फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन अर्काइव थिएटर प्रभात रोड व FTII मेन थिएटर लॉ कॉलेज रोड येथे पुणे येथे होणार आहे। 8वा आशियाई चित्रपट महोत्सव आशय फिल्म क्लबच्या वतीनं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आहे त्यांच्या पुढाकारांनी हा महोत्सव पुण्यामध्ये पुन्हा एकदा 6 वर्षाच्या खंडानंतर रसिकांसमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे। 24 ते 30 जानेवारीच्या दरम्यान हा महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं थिएटर आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचं थिएटर या ठिकाणी संपन्न होतो आहे। 15 पेक्षा जास्त आशियाई देशातले चित्रपट असतील, आपला माय मराठी सिनेमा असेल, भारतीय विविध भाषातला सिनेमा असेल, बॉलिवूडमधला ऑफबीट बॉलिवूड असेल, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मानवी भाषा बोलणारा सिनेमा पुन्हा एकदा पुणेकर रसिकांसाठी खुला होतो आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे। या 7 दिवसांमध्ये दर्जेदार असे चित्रपट पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव सन्मान आणि कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना झेनित एशिया सन्मान या दोन्ही यांना प्रदान केला जाईल। या महोत्सवाचं उद्घाटन या सुमित्रा भावेंच्या हस्ते होईल। त्याचबरोबर त्यांचा जो राष्ट्रीय पारितोषिक विजेता कासव हा सिनेमा आहे, त्यांनी महोत्सवाचा समारोप होणार आहे। आणि रोज 7 शो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आणि 7 शो फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न होतील। चित्रपट रसिकांसाठी ही मोठी मेजवानी आहे, कारण यानिमित्ताने आशियाई देशातला सिनेमा, तिथली समाजरचना, तिथल्या मानवी भावना आणि तिथले न्यू वेव्ज या ठिकाणी पुणेकर रसिकांना पाहायला मिळतील। पुन्हा एकदा पुणेकर रसिकांना या महोत्सवासाठी विशेष आमंत्रण। पुण्याच्या पूर्व भागातील हडपसरसह फुरसुंगी परिसरात नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळणार आहे, यासाठी खडकवासला ते फुरसुंगी असा बोगदा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। पुण्याच्या पूर्व भागात नेहमीच पाण्याची कमतरता होती, त्या ठिकाणी नागरिकांना 12 महिने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत होते। आता नव्याने 30 गावे महापालिकेत समाविष्ट होत आहेत, त्यामुळे पूर्व भागात पाण्याची कमतरता जाणवणार असून हडपसर, वानोडी, फुरसुंगी, काळे बोराटे नगर आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ पुरेसे पाणी देण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत बोगद्याच्या माध्यमातून 3 TMC पाणी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे, त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी आशा विजय शिवतारे यांनी व्यक्त केली। नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या सोसायट्या, घरे पाणी अनधिकृत पद्धतीने वापरत होते, त्यामुळे पुण्याच्या पाण्यामध्ये तफावत जाणवत होती, त्यामुळे अशा घरांना आहे त्याच लाईनला मीटर जोडून पाण्याची किंमत वसूल करावी यासाठी नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरातील नागरिकही तयार आहेत, त्यामुळे पालिकेला यातून चांगले उत्पन्नही मिळेल असं शिवतारे यांनी सांगितलं। उद्योगासाठीच्या दरामध्ये साधारणतः 50% वाढ जी केली, त्याच्यामधून येणारा जो महसूल आहे त्या महसुलामधून 81% शेतकऱ्यांची वीज बिलं आणि ऑपरेशन मेंटेनचा हा जो खर्च आहे हा समायोजित केलेला आहे, आणि शेतकऱ्यांना 19% पैसे भरावे लागणार। म्हणजे जिथे 60,000 रुपये प्रति MCFT हा जो खर्च होता तो साधारणतः 12,000 रुपये प्रति MCFT होईल, आणि अतिशय अफोर्डेबल अशा पद्धतीमध्ये दुष्काळी भागातील या संपूर्ण योजनेतील शेतकऱ्यांना मोठा रिलीफ मिळालेला आहे। सांगलीपासून ते अगदी सांगोल्यापर्यंत आणि पुण्याचा आपला पुरंदर विंदा ह्या सगळ्या भागामधल्या सगळ्या योजनांना त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, आणि त्याची अचीवमेंट अति अगोदरच खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सांगोल्याला संपूर्ण डाळिंबाचे बागा असतील, पुरंदरला तीच अवस्था आहे, टेंभूला तीच अवस्था आहे, त्यामुळे या कमी दरातील रेटमुळे मोठं एक डिसिजन हे राज्य सरकारने घेतलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय, आमचे सगळ्यांचेच तसे आग्रह होते
आणि अतिशय कमी दरामध्ये, म्हणजे तुलनात्मकरित्या जर पाहिलं तर प्रति 1000 लिटरला अगदी 3.20 रुपये हा रेट होता, तो 4.70 रुपये वर इतकी थोडीशी 15-20% वाढ करून त्याच्यातून मिळणारा जो शहर परिसरात अवैध रिक्षा चालकांचे प्रमाण मोठे आहे. या रिक्षा चालकांचे आणि काही वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा वारंवार होते. यामुळे रिक्षा चालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याची तक्रार अनेक वेळा सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान पिंपरी चौकातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे हे अर्थपूर्ण संबंध चव्हाट्यावर आले आहेत. या व्हिडिओमुळे साध्या वेशातील एक नागरिक रस्त्याच्या कडेला उभा राहून एका रिक्षा चालकाकडून पैसे स्वीकारताना दिसत आहे. यामुळे या व्हिडिओमध्ये दिसणारी ही व्यक्ती कोण असा प्रश्न आता उपस्थित आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी वरिष्ठ अधिकारी करतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी टाटा कॅपिटल फायनान्सने आयोजित केलेल्या मेळाव्यात नागरिकांनी तोडफोड केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्तात घर देण्यात येणार असल्याचे सांगून आम्हाला इथे बोलवले. या ठिकाणी आल्यावर मात्र 60-70 लाख रुपयांपर्यंत घर देणार असल्याचे सांगितले, असा आरोप नागरिकांनी केला आहे. संतप्त झालेल्या नागरिकांची स्टॉलची तोडफोड केली, मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. दरम्यान गैरसमजातून नागरिकांनी तोडफोड केली असल्याचे टाटा फायनान्सने सांगितले. पंतप्रधान आवास योजनेनंतर टाटा फायनान्सने चिंचवड येथील ऍटो क्लस्टरमध्ये मेळावा घातला होता. पंतप्रधान आवास योजनेनंतर घरांबाबत कर्ज दिले जाणार होते. फायनान्सने त्यांच्याकडे यादीत नोंद असलेल्या नागरिकांना या मेळाव्यात बोलवले होते. या ठिकाणी आल्यावर नागरिकांचा गैरसमज झाला. घरांच्या किमती जास्त आहेत, आम्हाला स्वतःच घर देण्याचे सांगितले होते, असा आरोप करत नागरिकांनी स्टॉलची तोडफोड केली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तोडफोडीनंतर स्टॉल बंद करण्यात आले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व नागरिकांना शांत केले. दरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्तात घर दिले जाणार असल्याचे सांगून आम्हाला बोलवले. त्याचे ऑनलाईन आम्ही अर्ज भरले आहेत, त्यासाठी 200 रुपये खर्च आला. इथे आल्यावर घराच्या किमती जास्त सांगितल्या आहेत. आम्ही गोरगरीब कुटुंबातील असून 60-70 लाख रुपयापर्यंतची घरे घेऊ शकत नाही. पंतप्रधान आवास योजनेचे नाव सांगून आमची फसवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतील घरांबाबत कर्ज दिले जाणार होते. फायनान्सने त्यांच्याकडे यादीत नोंद असलेल्या नागरिकांना या मेळाव्यात बोलवले होते, परंतु नागरिकांच्या यामध्ये गैरसमज झाला. घरांच्या किमती जास्त आहेत, घरे मोफत मिळणार होती अशी नागरिकांची भावना होती, त्यामुळे त्यांनी तोडफोड केली. टाटा फायनान्सने मोफत घरे दिली जातील असे सांगितले नव्हते. मुलीच्या कौमार्याचे आईनेच केला 17 लाखात सौदा, या प्रकरणी पोलिसांनी केली भांडाफोड. आई आणि मुलीचे नाते हे अगदी वेगळे आणि तेवढेच सुंदर असते. त्याचे कारण म्हणजे मुलीवर आईचे अधिक प्रेम असते, पण आईच आपल्या पोटच्या मुलीचा सौदा करते. त्यावेळी त्या मुलीच्या मनावर काय बेतलं असेल याची कल्पना करवत नाही. आईच आपल्या पोटच्या मुलीच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक घटना रशियामध्ये पोलिसांनी उघड केला. रशियामध्ये आपल्या स्वतःच्या मुलीचे कौमार्य 17 लाख रुपयात विकू पाहणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून तिला ताब्यात घेतले. रशियात घडलेल्या या घटनेत या महिलेने एक श्रीमंत व्यापाराशी सौदाही पक्का केला होता. या मुलीला घेऊन विमानाने चेल्याबिंस्क येथून मॉस्कोला गेली होती. मात्र ती मुलीला सोपवणार त्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या सोबत तिच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली. या महिलेचे नाव इरिना गैडक्लिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती 35 वर्षाची असून ती बांधकाम व्यावसायिक आहे. आरोपी महिला आणि तिची मैत्रीण अल्पवयीन मुलीला घेऊन विमानाने गेली होती. मात्र तिला पकडण्यासाठी पोलिसांनी गुप्तहेराच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन केले. हंगामापूर्वीच पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे आगमन झाले असून दाखल झालेल्या तीनही पेट्यांना 11,111 रुपये इतका भाव मिळाला आहे.
थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर मार्च मध्ये हापूस आंब्याचे राज्यभरातील मार्केट मध्ये आगमन होईल. फळांचा राजा अशी ख्याती असलेल्या आंब्याला सर्वत्र मागणी आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी या परिसरात आंब्यांना परदेशातही मागणी असते. बदलते वातावरण आणि वाढत्या थंडीचे परिणाम आंब्याच्या मोहरावर होत असतो, पण याची सांगड घालून आंबा उत्पादक आंब्याचे पीक घेण्यासाठी वळत आहेत. त्यामुळे या वर्षी थंडीचा काहीसा परिणाम मोहरांवर जरी झाला असला तरी सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आंबा हा एप्रिल पर्यंत येईल असं व्यापाऱ्यांना वाटत आहे. असं आंबा हा गेली मी 40 वर्ष पहिला आंबा मार्केटमध्ये मी घेतो. आंबा घ्यायचं कारण असं आहे की ज्यावेळेस आंबा एवढा माग घेणारे माणसं कमी असतात, परंतु काही लोकांची मुलं मुली कोण नातेवाईक फॉरेनला असतात ती नेमकी त्या सीजनच्या वेळेला ती येत नसतात आणि त्यांना हा रत्नागिरी आंबा मिळत नाही. मग आज तो काही भावात त्यांची आमच्याकडून आम्हाला 100-200 रुपये नफा देऊन काही भावात घ्यायची त्यांची अपेक्षा असते. मग ज्यावेळेस बाजारात आंबा येतो त्यावेळेस ती व्यक्ती येत नसतात. मग तो आंबा आम्ही घेऊन पेपरला येतो त्याचं जाहिरात झाले मग ती लोकं आम्हाला पुस्तक विचारा येतात की बाबा आंबे आहेत का, माझा मुलगा अमेरिकेला जायचा आहे, माझा मुलगा लंडनवर जायचा आहे, माझी मुलगी येणार आहे, अशा करता ते लोक आंबे आमच्याकडून घेतात. माघ महिन्याच्या शुल्क पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. या उत्सव मागी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरातही गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सकाळपासून भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी आरती झाल्यानंतर दिवसभर जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. जयंतीचे औचित्य साधून मंदिरावर आकर्षक पुष्परचना करण्यात आली होती. माघी गणेशोत्सव हा उत्सव सगळीकडेच आनंदाने साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढू लागली आहे. घरोघरी हा उत्सव साजरा करणाऱ्यांचे प्रमाण त्या तुलनेने खूप कमी आहे. माघ महिन्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला आता इव्हेंटचे स्वरूप देण्यात आले आहे. आलिया प्रचंड बिझी आहे, पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही आपल्या लोकांसाठी वेळ काढण्याची कला आलियाला चांगलेच आत्मसात आहे. आजीसोबत आलिया भट्टने घालवलेला वेळ फोटो होते व्हायरल. बॉलिवूडची सगळ्यात यंगेस्ट ऍक्ट्रेस आलिया भट्ट सध्या जाम बिझी आहे. एक सिनेमा हात वेगळा केला की दुसरा तयार अशीच आलियाची सध्या स्थिती आहे. राजेचे शूटिंग संपताच आलियाने गली बॉयचे शूटिंगला सुरू केली. हा चित्रपट संपत नाही तोच ती ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. एकंदर काय तर ती आलिया प्रचंड बिझी आहे, पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही आपल्या लोकांसाठी वेळ काढण्याची कला आलियाला चांगलीच आत्मसात आहे. होय, आलियाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलिया तिच्या आजीसोबत बसलेली दिसतीये. आजीसोबत बसलेली आलिया काही जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे या फोटोत दिसते. आता पाहूयात आरोग्याविषयी. आयुष्यात असलेल्या अनेक लहान सहान गोष्टी आपल्या भोवताली नकारात्मक आणत असतात आणि आपल्याला यशापासून दूर ठेवतात. आपल्यातील नकारात्मक झटकून नव्याने काम करायला सुरुवात केली की आयुष्यातील अनेक गोष्टी बदलू शकतात. आपल्यातली सकारात्मकता वाढण्याची ताकद आपल्यातच असते, फक्त त्याला थोडीशी संयम आणि नियमांची गरज आहे. आजपासून असे थोडेसे हटके संकल्प करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल निश्चित झालेला असेल. इमारतीच्या लिफ्टमधून बाहेर पडल्यावर लिफ्टमधला एखादा छानस स्माईल देऊन त्यांना थँक्स म्हणालात तर त्यांचाही दिवस चांगला जाईल. ही सवय तुम्ही रोज लावून घेतली तर तुमच्याही आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. लहान लहान गोष्टींसाठी थँक्स म्हणणं आणि प्रत्येक चुकीला सॉरी म्हणणं ही चांगल्याच व्यक्तीची लक्षणं आहेत. हवामान खात्याविषयी. पुण्याचे आजचे तापमान 32 अंश सेल्सिअस, मुंबईचे 30 अंश सेल्सिअस, कोल्हापूरचे 32 अंश सेल्सिअस, नाशिकचे 30 अंश सेल्सिअस तर नागपूरचे 29 अंश सेल्सिअस इतके आहे. Keep your soul.
आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र येथे संपले. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी. नमस्कार.